खासदार धीरेशील मोहिते यांच्या उपस्थितीत आज शरद पवार यांची भेट घेण्यात आली. पंढरपूर आणि मंगळवेढा इच्छुक उमेदवारांनी धीरेशील मोहिते यांच्या उपस्थितीत साहेबांची भेट घेतलेली आहे. साहेब, भेटीमध्ये काय चर्चा झाली, काय सांगा? साहेबांची भेट झाली. पंढरपूर मंगळवेढ्यातले जे काही इच्छुक लोक होते त्या सर्वांची भेट साहेबांबरोबर घालून दिली आणि पक्षाच्या सर्वेनंतर जे काही निर्णय होतील ते एक दिलाने सगळ्यांनी काम करावं अशा साहेबांनी सूचना दिलेली आणि पाचही चारही उमेदवारांनी साहेबांना हे सांगितलेलं की आपण जो आदेश देचाल तो आम्हाला मान्य असेल. सोलापूर जिल्ह्याने नेहमीच पवारसाहेबांना साथ दिलेली आहे. विजय सिंह मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच कायमस्वरूपी सोलापूर जिल्हा मागे राहिलेला आहे. यंदा कशी परिस्थिती असेल, कारण महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रमुख लढाई होत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय पवारसाहेब, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि काही भागात उद्धव साहेबांना मानणारा तालुके आहेत. तर महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व आमदार निवडून येतील या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करणार आणि मला खात्री आहे की सगळे उमेदवार येतील निवडून. माळशिरसच्या जागेसंदर्भात लोकसभेच्या वेळेस उत्तमराम जानकरांचं नाव सांगितलं होतं, कशा पद्धतीने येणार का, त्यांना सीट असं डिक्लेअर झाले का? त्यांची उमेदवारी फायनलच आहे. सध्या राज्यात सर्वात चर्चा इंदापूर मतदारसंघाची होत आहे, कारण हर्षवर्धन पाटील तुतारी घेणार असं कार्यकर्त्यांच्यात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आणि एका बाजूला लोकसभेच्या वेळेस आप्पासाहेब जगदाळे यांनी मोठ्या प्रमाणात सुप्रिया सुळे यांचं काम केलं होतं, त्यामुळे एक तर आप्पासाहेब जगदाळे आधी उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, परंतु हर्षवर्धन पाटील तुतारी घेणार यामुळे सस्पेन्स निर्माण झालेलं आहे. कसं जर तर बोलण्यात अर्थ नाही आहे. ज्यावेळेस प्रक्रिया सुरू होईल आणि पक्ष उमेदवार ठरवेल त्यावेळेस माळशिरस तालुके आम्ही शेजार धर्म आहे इंदापूर तालुक्याला, त्यामुळं आमच्या संपर्कात असलेले लोक आहेत. साहेबांच्या त्यांच्या आदेशान्वये आम्ही तिथं काम करणार आणि पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल, जो कोण उमेदवार साहेब देतील तो कसा निवडून आणायचा ह्याचे 100% प्रयत्न आम्ही करणार. त्या ठिकाणी अजित पवार यांनी काल बारामतीतील भाषणादरम्यान एक खंत व्यक्त केलेली आहे की मी 33 वर्ष बारामतीचं प्रतिनिधित्व करत आहे, परंतु येणाऱ्या काळात माझ्या 33 वर्षाचा काळ आणि येणाऱ्या आमदाराची तुलना करा असं एक सूचक वक्तव्य निवडणूक लढवण्यासंदर्भात केलेलं आहे. कसं पाहत्यावर तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. साहेब, शेवटचा प्रश्न, कशा पद्धतीने महायुतीला आत्ता महायुती महाविकास आघाडीमधून सर्वेमध्ये स्पष्टता महाविकास आघाडीची सत्ता आत्ता दाखवली जात आहे, कशा पद्धतीने? जो लोकसभेला ट्रेंड होता तोच ट्रेंड आत्ता आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा महायुतीवरचा विश्वास पूर्ण उडवलेला आहे. त्यांनी कितीही काही प्रलोभनं जनतेला दाखवली तरी जनता ह्या गोष्टीला म्हणजे फसणार नाही. जनतेनं मनातच ठरवून टाकले लोकसभेच्या इलेक्शनला की महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचं आहे. ती चाचणी परीक्षा झाली, आता मुख्य परीक्षेला जनता नक्कीच महाविकास आघाडीला निवडून देईल. साहेबांशी आत्ता चर्चा झाली, कशा पद्धतीची एकंदरीत सोलापूर जिल्ह्यासाठी रणनीती आखण्यात आली की विधानसभा निवडणूक जास्तीत जास्त सोपी जावी आणि सोलापूरमध्ये सर्व उमेदवार? एवढ्या कमी वेळात रणनीती आखून होत नाही, त्याला भरपूर वेळ लागतो. जेव्हा निवांत अख्ख्या जिल्ह्याच्या विषयावर बसतील तेव्हा काय नाही. आज फक्त पंढरपूरच्या लोकांचं आणि माझी वैयक्तिक मतदारसंघातली काय कामं होती त्याबद्दल बोललो मी साहेबांना. जे फलटणमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी चढाओढ चाललेली आहे, रामराजे निंबाळकरांनी आपली खंत बोलून दाखवलेली आहे. एका बाजूला रघुनाथ राजे निंबाळकर तुतारीचंच काम करतात असं लोकसभेच्या वेळेसच जाणून झालं आहे का? आता सद्यस्थितीत माळशिरसमध्ये फलटणमध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे, रामराजे निंबाळकरांची कशा पद्धतीने तुतारीमध्ये प्रवेश झाला पाहतो? रघुनाथ राजे साहेबांनी माझा उघड प्रचार केलेला आहे आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की महाराज साहेबांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा माझा उघड प्रचार केलेला आहे त्या ठिकाणी आणि त्या सर्वांची प्रचंड इच्छा आहे महाराज साहेबांनी साहेबांबरोबर जावं आणि महाराज साहेब त्यांच्या विचाराचा आदर करतील अशी अपेक्षा आहे मला. हे होते खासदार धीरेशील मोहिते पाटील. येणाऱ्या काळात पंढरपूर आणि मंगळवेढासाठी जे सर्व इच्छुक उमेदवार होते यांची आता साहेबांशी भेट झालेली आहे आणि सर्वांनी एकत्रित येऊन कशा पद्धतीने पंढरपूर मंगळवेढचा उमेदवार निवडून आणण्याचं आमचं प्रयत्न असेल असं धीरेशील मोहिते यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सह मी दीपक कापडे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.